नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शहाड तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे. आता ही आपली कोकण भाडोलीची जांभळं आहेत. आता जांभळं म्हटलं तर आपल्याकडं कोकण भाडोली आहे, थाय जांभळं आहे, राय जांभूळ आहे किंवा व्हाईट जांभळं, आता जे पांढरं जांभूळ आपण म्हणतो ते सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडं. आता हे लोडिंग म्हटलं तर औसा लातूरसाठी श्री सतीश कोहाळे सर म्हणून आहेत, शिक्षक आहेत जिल्हा परिषदेला हरेगाव या ठिकाणी. तर त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे. आज त्यांची 400 झाडं लोडिंग करायचे आहेत. 1.5 महिन्यापूर्वी त्यांनी येऊन आपल्याकडे बुकिंग केलं होतं. आज त्यांचं हे असं लोडिंग चालू आहे. त्यांची इतर रोपं आहेत त्याच्यामध्ये आंबा, पेरू, किरकोळ आणि ही 400 झाडं जांभळीची. आता हे लोडिंग चालू आहे, बघू शकतो आपण. रोपं बघू शकताय फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमध्ये आहेत. 3 किलोची बॅग असते. आता याचं लागवड म्हटलं तर 12 बाय 12, 15 बाय 15 असं प्लांटेशन करू शकतो आहे. एकरामध्ये जनरली 200 ते 300 रोपं बसवू शकतो आहे आपण. 2-2.5 वर्षानंतर उत्पादन धरू शकतो आहे. आपल्याकडे सर्व प्रकारची फळझाडं आहेत, फुलझाडं आहेत, शोची आहेत, जंगली आहेत, आयुर्वेदिक, मेडिसिनल, मसाल्याची सर्व जवळजवळ 1500 हून अधिक व्हरायटी उपलब्ध आहे. जे शेतकरी फळबाग लागवडीसाठी इंटरेस्टेड असतील किंवा गार्डनिंगचं काय काम असेल तर त्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. सर्व सल्ला व मार्गदर्शन मिळते, खात्रीशीर रोपं मिळतात. आता हे ह्याचं जर आपण उत्पादन म्हणलं किंवा लागवड हे ते सगळं जर नियोजन म्हणलं तर जांभळं म्हणलं तर 15 बाय 15 12 बाय 12 प्लांटेशन असतं. 2-2.5 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. जसं झाड वाढत जाते तसं उत्पादन वाढत जाते. दुसरी गोष्ट, ह्यावर्षी आपले जे जुने शेतकरी आहेत, मग नगरमध्ये असतील, जालन्यातील असतील, काही बीड बार्शीचे आहेत, त्यांनी 250 रुपये बॉक्स पॅकिंग करून जांभळं विक्री केलेली आहे. आता जांभळं म्हटलं तर खाण्यासाठी तर पहिला उपयोग, त्यानंतर वाईनसाठी किंवा आयुर्वेदिक डायबिटीस ह्या गोळ्या तयार करण्यासाठी त्याच्या बियांचा वापर, असा बऱ्याच ठिकाणी याचा आयुर्वेदिकमध्ये पण उपयोग केला जातो. तर बरेच असं आपल्याकडं प्रकारचे झाडं आहेत, सगळे बघू शकतो आहे. रोप लावताना शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट परत टाकायचं आहे, रोप लावायचं आहे. सर्व नियोजन रोपांबरोबर दिलं जाते, खत पाण्याचं त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे. आता बघू शकतो अशी सिलेक्टेड रोपं दिली जातात, खराब रोपं बाजूला काढलेली आहेत. तरी जे शेतकरी इंटरेस्टेड असतील फळबाग लागवडीसाठी, जांभूळ लागवडीसाठी, त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.